आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स मिळवा. ¡Gracias!
हे अतिशय सुंदर असं वर्णन केलेलं आहे. बघा आपण एक एक ओळीचा स्पष्टीकरण बघूया. सरी वाक्यात कांद लावते बाई कांदे लावते. वाक्यात ही स्त्री काय करायला लागलेली आहे, अतिशय प्रेमाने जीव ओतून काय करायला लागलेले आहे, कांद्याचं पीक लावत आहे. नाही कांदा जीव लावते बाई लावते, ती कांदा लावत नाही, त्यात आपला जीव ओतत आहे. जणू काय ती आपल्या हे पीक म्हणजे ती आपला जीव ओतून त्या पिकामध्ये घालत आहे. आणि काळ्या आई लावते, काळे आई म्हणजे धरती मातेला ती हिरव गोंधळ, गोंधळ म्हणजे काय अगदी आपण टॅटू वगैरे काढतो आणि अतिशय गोंधळ काम आपण नक्षीकाम करतो त्याप्रमाणे हिरव गोंधते म्हणजे गोंधण्याच्या नक्षीकामान काम केल्यासारखी ती रोप लावत आहे. बाई गोंधते आणि अतिशय कामान कष्ट करून अगदी गोंधल्यासारखी नक्षी काम केल्यासारखी सुंदर असं ती हिरवीगार शेती करते. रोज माती तमी गणांदते बाई गणते. आणि ही स्त्री रोज कुठं जाऊन काम करत असते या शेतात आणि रोजच्या रोज नित्य निर्माणे ती जाते शेतात. मातीतलं काम सुरू असते आणि हे काम ती अतिशय कष्टानं अतिशय प्रामाणिकपणे अगदी मन शेतीसाठी तिनं या प्रपंचासाठी आपला देह चिजवलेला आहे. घरा
રોજ માફી